तर भाऊ न आता मार्केटला सगळ्यात ट्रेंडिंग टेक्स्ट इफेक्ट चाललाय तर तो कसा मारायचा आपल्या मोबाईलमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये हे लिहिण्याना कळन झालंय तर त्यावर फायनली आज एकदम नाद तुटेल आणलंय तर आजचा व्हिडिओ शॉट पण मागायचा भाऊंनो बाकी काही नको कारण का आजचा हा विषय होणार आहे एकदम हार्ड तर आज आपण दिल्यात पन्नास टेक्स्चर आणि ते कसं वापरायचं म्हणजे एक प्रकारे टेक्स्ट इफेक्ट म्हणू शकता तुम्ही पन्नास तर या सगळ्या गोष्टी एकदम डीप आणि डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे का आजचं टेक्स्चर दिल्यात भाऊंनो तर ते आपल्या मार्केटमध्ये आत्तापर्यंत कुणाकडेच नाही टेक्स्चर पण मी तुम्हाला दाखवणार त्यात काय वाद नाही आणि ते कसं यूज करायचं ह्या पण सविस्तर डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे ओके काळजी करू नका तर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि कसं वाटलं तुटरेल मनापासून कमेंट करायचं आहे भरभरून कमेंट करायचं आहे ओके बाकी डीक प्रेम बाकी या तुटरेलला जास्तीत जास्त करून बाहेर शेअर करा आणि इंस्टाग्रामला फॉलो आणि टेलिग्रामला लवकरात लवकर जॉईन व्हा कारण का तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असू ओके बाकी नो प्रॉब्लेम तर चला तर आता आपण बिनाय घालता आपल्या तुटरेलला सुरुवात बात करूया तर बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे तर 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 का आता ट्रेंडिंग टेक्स्ट आपल्याला दिसतात तर ती कसं मारत भाऊ बघून एक ट्रिक असते तर ती ट्रिक म्हणजे काय टेक्स्चर टेक्स्चर तुम्ही डायरेक्ट आपल्या टेक्स्टला अप्लाय केला की संपला विषय आपला बॅनर एकदम नाद दिसतोय तर त्याच टाईपमध्ये मी तुम्हाला पन्नास मार्केटमधलं सगळ्यात प्रीमियम आणि ट्रेंडिंग टेक्स्चर ज्यात बघून तर तुम्ही बघू शकताय तर आपल्या फोल्डरचं नाव आहे दोन हजार तेवीस टेक्स्चर तर इथं जवळपास बघू शकताय एकूण पन्नास टेक्स्चरचाही नक्कीच बघून घ्या संपूर्ण टेक्स्चर बघून घ्या असं टेक्स्चर शंभर टक्के कुठेही बाहेर भेटणार नाही तुम्हाला ह्याची मी गॅरंटी देतो की नक्कीच ढीग ढीग एकदम खतरनाक तर आता मी तुम्हाला एक एक दाखवत बसलो तुम्ही सविस्तर डाउनलोड करा आणि प्रॉपर बघून या भाऊ एकदम नाद दर्जा विषय हार्ड टेक्चर आहेत बघू शकता इथं ता, प्रॉपर एकदम विषय खटका तर त्यानंतर आता एवढीही टेक्स्चर तुम्हाला बघायला भेटली तर ह्या गोष्टीचा कसा वापर करायचा ह्या गोष्टीचा कसा पुरेपूर वापर आपल्याला करता येईल हे पण आपण आता आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला जायला पाहिजे पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तर तिथं प्रॉपर एक टेक्स्ट घेऊन त्यावर आपण एक हे संपूर्ण जे काही टेक्स्चर असेल तर ते अप्लाय करून दाखवणार आहे ओके तर चला तर आता आपण जोया पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये तर इथं तुम्ही बघू शकता जसं की आपण पहिलवान तानाजीव जाधव अशा टाईपमध्ये एक टेक्स्ट घेतले आणि ऑलरेडी एक आपण टेक्स्चर अप्लाय केले तर नक्कीच ह्या थीममध्ये तुम्ही त्या टेक्स्टला सिलेक्ट करू शकता आणि इथं टेक्स्चरमध्ये जाऊन इझिलीरित्या जे आपल्याला पाहिजेल तर ते टेक्स्चर तुम्ही चेंज करू शकता एकदम नादरित्या भावांनो ओके जसं बॅकग्राऊंड असेल तर त्या थीम जसं की काय करायचं टेक्स्ट आपण इथं ॲड केली आपण फॉन्ड दिल्यात भरपूर असं फॉन दिले तर त्यातलं तेच यूज करा टेक्स्चरमध्ये गेलो इझिलीरित्या एक ह्या थीममध्ये बघू शकता टेक्चर एकदम नाद टेक्स्चर आहेत बघावणू कुठंही बाहेर बघायला भेटणार आहेत ओके सगळे दा दाखवतो पाच मिनिटं द्या मला एकदम नाद विषय हार्ड आहेत सगळा विषय बघा नाद विषय हार्ड त्यानंतर टेक्चर आता विषय काय होतं एक एकदा जसं की जे काय टेक्चर असतील का तर ते एकदम कमी पडते किंवा जास्त होते म्हणजेच काय तर हे जे काय मेंटेन रेशो आहे तर तो इनेबल करायचा आहे मेंटेन रेशो इनेबल केला की संपूर्ण टेक्स्चर जे आहे तर ते टेक्स्ट पुरतं संपूर्ण मर्यादित राहील त्यानंतर तुम्ही स्केल ॲडजस्ट करू शकता म्हणजे झूम आउट आणि झूम इन करू शकता जे काही आपलं टेक्स्चर आहे त्याला ओके okay, त्यानंतर मग अजून दुसरे आपण टेक्स्चर बघू शकतो इझिलीरित्या एकदम ना टेक्स्चर्स जे बघू शकता तर आता इथं आपल्याला झूम करावं लागेल झूम करावं लागेल नक्कीच बघू शकता झूम आऊट केल्यावर अजून जरा एकदम ना इफेक्ट येतो ओके तर ते आपल्यावर आहे तुम्ही जसं की जे काय स्केल असेल तर ते मॅनेज करा एकदम okay. खतरनाक ओके आणि या टाईपमध्ये जसं की ना फक्त ट्रान्सपरंट करून आपली जे काही टेक्स्ट असते तर ती इझिलीरित्या सेव्ह करायची आणि इझी वापरू शकताय तुम्ही ओके तर विषय काय आहे नक्कीच आता हे आपण पिक्सल लॅबमध्ये मारालो आहे तर हे तुम्ही सेव्ह करून नक्कीच पिक्सल्टमध्ये जेव्हा उघडची ला तेव्हा जे काय Saturation I. एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काय सॅच्युरेशन असते तर ते वाढवायला कधीच विसरायचं नाही ओके सॅच्युरेशन भरपूर महत्त्वाचं आहे सॅच्युरेशन जर वाढवला तर एकदम खतरनाक अजून नाट टेक्स्चर बघायला भेटतो ओके तर अजून मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण डीप अँड डिटेल्स नक्कीच तुम्ही एक जर टेक्स्ट घेतला तर त्याला संपूर्ण टेक्स्चर अप्लाय करू शकता इझिलीरित्या नक्कीच आता हेही बघून घ्या तर आता मी तुम्हाला एक प्रकारे लाईट टेक्स्चर पण दिल्यात आणि एक प्रकारे डार्क टेक्स्चर पण दिल्यात ओके तर लाईट कधी वापरायचं जेव्हा डार्क बॅकग्राऊंड असेल तर तेव्हा लाईट वापरायचं डार्क बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला टेक्स्चर मी आता सांगतो तर आता आपण अजून पुन्हा एकदा टेक्स्चर बघायला तर डार्क बॅकग्राऊंड म्हणजे कसलं हे डार्क बॅकग्राऊंड हे ओके ह्या थीममध्ये डार्क बॅकग्राऊंड आणि ह्या डार्क बॅकग्राऊंडवर तुम्ही लाईट टक्चर जर वापरला तरी चालेल ओके जसं की आता ह्याला लाईट टेक्स्चर म्हणजे ओके आणि हे लाईट टेक्स्चर ह्या लाईट टेक्चरवर तुम्ही मग दाखवल्याप्रमाणे हे जे काय डार्क बॅकग्राऊंड असं वापरलं तरी चालेल ओके न तर नक्की ट्राय करा आणि नक्की यूज करा टेक्स्चर आणि कसं वाटलं टेक्स्चर भाऊन मनापासून कमेंट करून सांगायचं आहे कारण का ह्या टेक्स्चरसाठी भला मोठा जोगाड केला आहे आणि नक्कीच तुमच्यासमोर हे टेक्स्चर प्रेझेंट केलात आणि असं तुटरेल आणि असं टेक्स्चर अजून कोणीही दिलं नाही टेक्स्ट टेक्स्टिपिक म्हणू शकता तुम्ही पन्नास टेक्स्ट ओके साधी सोपी गोष्ट नाही ओके बिंदास यूज करा फक्त जे काही टेक्स्चर आहे ते कोणीही युट्यूबला द्यायचं नाही तुम्ही पर्सनली ऑर्डर्स असतील इंस्टाग्राम असेल ओके नो प्रॉब्लेम एका दुसरं म्हणजे एक प्रकारे यूट्यूबला आपलं तरी चालेल पण असं डायरेक्ट मी जेवढे टेक्सचर लिहत तर तेवढं अजिबात कोणीही देऊ नका ओके बाकी डीग प्रेम बाकी डीग प्रेम प्रत्येक व्हिडिओला द्यालाहीच असंच डीग प्रेम शेवटपर्यंत येत राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे नवीन आहेत तर तिने सबस्क्राईब करा कारण का लवकरच आपल्याला एक लाख करायचे तर त्यासाठी सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त करून बाहेर शेअर करा आणि कसा वाटला मनापासून कमेंट करून सांगा सगळ्यांनी कसा वाटला कमेंट करा बाकी डीक प्रेम बाकी टेलिग्रामला जॉईन आणि इंस्टाग्रामवर फॉलो लवकरात लवकर करा कारण का तिथं आपण मटेरियल आणि अपडेट देत असतो बाकी भेटवलं लवकरच अशाच एकदम नाद खटका विषय हाड नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला प्रेम देत राहा ओके बाय टेक केअर